फिलिपी नगरामध्ये पौलूस आणि सिलास. जेव्हा शाऊलने सगळ्या रोमन साम्राज्यामधून प्रवास करत असताना त्याने आपले रोमी नाव पौलूस उपयोग करू लागला. एक दिवस पौलूस आणि त्याचा दोस्त सिलास हे फिलिपी नगरामध्ये येशूची सुवार्ता सांगण्यासाठी गेले. ते शहराच्या वेशीबाहेर नदीच्या काठावर प्रार्थनेसाठी एकत्रित आलेल्या लोकांच्या इकडे गेले. ते तती एका लुदिया नावाच्या बाईले भेटले, जे एक व्यापारी बाई होती. ते देवावर प्रेम करत होती आणि देवाची भक्ती करणारी होती. देवाने लुदियाले येशूच्या संदेशावर विश्वास करण्यासाठी सक्षम केले. पौलूस आणि सिलासने तिले आणि तिच्या कुटुंबाले बाप्तिस्मा दिला. तिने पौलूस आणि सिलासले आपल्या घरी थांबण्यासाठी आमंत्रित केले, म्हणून ते तती राहिले. पौलूस आणि सिलास लोकायले नेहमी त्या ठिकाणी भेटत होते. जती यहुदी लोक प्रार्थना करण्यासाठी एकत्र येत होते, दररोज ते तती जात होते. तेव्हा तती एक बाई होती जिच्यात भूत आत्मा होता, आणि ते त्या भूत आत्म्याच्या द्वारे लोकायचे भविष्य सांगत होती. म्हणून ते भविष्य सांगून आपल्या धन्यासाठी खूप धन एकत्र करत होती. जेव्हा ते प्रेषित रस्त्याने चालत असताना ती गुलाम पोरगी कल्ला करत राहिली आणि म्हणत होती की हे माणसं परमप्रधान देवाचे दास आहेत, हे तुम्हाले तारणाचा रस्ता दाखवत आहेत. ते नेहमी अशीच करत होती, म्हणून पौलूस नाराज झाला. शेवटी एक दिवशी ते पोरगी कल्ला करू लागली. पौलूसने तिच्या इकडे फिरून तिच्यातल्या भूत आत्म्याले म्हटलं, येशूच्या नावाने हिच्यातून निघून जाय. त्याच वाक्ती त्या भूत आत्म्याने तिले सोडून दिले. त्या दासीच्या धन्याला खूप राग आला. त्याले मालूम झालं की ते भूत आत्म्याच्या विना लोकांचे भविष्य सांगू शकत नाही आहे. याचा अर्थ असा की लोक त्या मालकाले पैसे नाही देणार. म्हणून त्या दासीच्या धन्याने पौलूस आणि सिलासले रोमी अधिकाऱ्याच्या पाशी घेऊन गेले. त्याने पौलूस आणि सिलासले मारहाण केली आणि जेलात टाकले. त्यानं पौलूस आणि सिलासले जेलातल्या अशा ठिकाणी ठेवले जती सर्वात जास्त सैनिक होते. त्यानं त्याचे पाय लाकडाच्या खोडात अटकवले होते, पण पौलूस आणि सिलास अर्ध्या रात्री देवाच्या स्तुतीचे गाणे गात होते. अचानकपणे एक मोठा भूकंप झाला. तेव्हा जेलातले सगळे दरवाजे आपोआप उघडले आणि सगळ्या कैद्याचे साकळदांडही तुटून पडले. तेव्हा जेलातला अधिकाऱ्याले जाग आला. त्याने पाहिलं की जेलातले सगळे दरवाजे उघडे आहेत. त्याले वाटले की सगळे कैदी पळून गेले, म्हणून तो खूप भेला की आता मला रोमी अधिकारी मारून टाकणार आहे. म्हणून त्याने स्वतःले मारण्याचा प्रयत्न केला. तेव्हा पौलूसने त्याले पाहून कल्ला करून लागला, थांबा थांबा, स्वतःले मारू नको, आम्ही सगळे अतिच आहो. तो जेलाचा अधिकारी भेदभेद पौलूस आणि सिलास पाशी आला आणि विचारू लागला की तारण मिटण्यासाठी मी काय करू. तेव्हा पौलूसने म्हटलं, प्रभू येशूवर विश्वास कर तर तू आणि तुयाले घराने तारण मिळवतील. तेव्हा तो अधिकारी पौलूस आणि सिलासले आपल्या घरी घेऊन गेला आणि त्याने त्याचे पाय धुतले. पौलूसने त्याच्या घरच्या सगळ्या लोकायले येशूच्या बाऱ्यात शुभ संदेश सांगितले. जेलाचा अधिकारी आणि त्याच्या सगळ्या कुटुंबाने येशूवर विश्वास केला, म्हणून पौलूस आणि सिलासने त्याले बाप्तिस्मा दिला. तेव्हा जेलाच्या अधिकाऱ्याने पौलूस आणि सिलासले जेवायले दिले आणि त्याने एकत्र मिळून आनंद केला. दुसऱ्या दिवशी शहराच्या अधिकाऱ्याने पौलूस आणि सिलासले सोडून दिले आणि फिलिपी शहर सोडून जायले सांगितले. तेव्हा पौलूस आणि सिलास लुदिया व इतर दोस्तायले भेटले. त्यानंतर ते शहर सोडून चालले गेले. येशूच्या बाऱ्यात शुभ संदेश पसरत राहिला. मंडळीची वाढ होत गेली. पौलूस आणि इतर ख्रिस्ती पुढारी येशूची सुवार्ता सांगत व शिक्षण देत अनेक शहरांमधून प्रवास करत गेले. त्याने खूप सारे पत्रे सुद्धा लिहिली व मंडळातील विश्वासणाऱ्यांना प्रोत्साहन व शिक्षण दिले. त्यापैकी काही पत्रे बायबलमधील पुस्तके झाली.